पाहूयात पुढची बातमी. चिमूर एसटीओ आणि ठाणेदारांना उच्च न्यायालयातर्फे वाहनगाव दारूबंदी प्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्यात. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही जिल्ह्यात सर्वत्र अवैधपणे दारू विक्री सुरू आहे आणि याला विरोध म्हणून गावात दारूचं दुकान थाटण्याचा ठराव ग्रामसभेत एकमतानं घेतला गेला. मात्र पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई न करता उपसरपंच प्रशांत कोल्हे यांनाच 56 दिवसांसाठी तडीपार केलंय आणि याविरोधातील याचिका कोल्हे यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केली आहे. शासनाच्या भूमिकेचा विरोध करण्याकरिता ग्रामस्थांनी देशी दारू मिळेल असा फलक लावून आज जो प्रयत्न केला दारू विक्री करण्याचा, आज पोलिसांना गोपनीय खबर लागल्यामुळे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो आमचा प्रयत्न फसला. परंतु जो निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्या निर्णयावर ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांसोबत या ग्रामस्थांची मीटिंग होऊन ग्रामस्थांचं जे समस्या आहे ती समस्या याचा निपटारा होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.